गेलेला आहे, परंतु या सामन्यात 58 धावांचं लक्ष्य असताना देखील सामना रंगवला जातोय टीडब्ल्यूजे डॉमिनेटर्स टीमच्या वतीनं. एक प्रतिम गोलंदाजी, प्रथमेश ठाकरेनं टाकलेलं 2 धावांचं षटक आणि त्यामुळे नंतर मात्र मॅचमध्ये रोम हर्षकता नक्की जे येताना आपल्याला जी पाहायला मिळाली. आता 12 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष्य. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती तयार होताना जो पाहायला मिळतोय अक्षय घरत, हा चेंडू असेल डॉट, निर्धाव. शेवटचे 11 चेंडू आता शिल्लक आणि जिंकण्यासाठी 18 धावांचं लक्ष्य. अमित नाईक ऑन स्ट्राईक, 11 चेंडू 18 धावा. या दरम्यान आकाशाचे वेद झेल टिपला जातोय, शत्रक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय कृतेश सुरेख झेल टिपलाय आणि फलंदाज अमित नाईक बॅक टू द पॅवेलियन. भाजपा पुणे शहर यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होताना जो पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना जो पाहायला मिळतोय. 10 चेंडू आता शिल्लक, अरे या 10 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. रोहित भालेराव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. करण मडवी दुसऱ्या बाजूला नक्कीच नॉट आउट सलामीला जाऊन नक्कीच उभा आहे. करण मडवी न्यू बॅटर नक्कीच आपण पाहतोय. रोहित भालेराव तर अक्षय घरत गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. प्रत्येक दिवशी 8 टीम खुल्या गटातील नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय आणि या सुंदर अशा प्रकारचं लॉर्ड सयजन शोएब शेख यांनी मात्र या ठिकाणी जे केले अनेक संघ महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेरचे नक्कीच खराडी चषकात या वर्षी देखील सहभागी झाले. त्यांचा चांगला खेळ आपल्याला नक्कीच जो पाहायला मिळतोय आणि नक्कीच पुन्हा एकदा मुंबई आणि पुणे या दोन संघांची गाठ आमने सामने पडताना पाहायला मिळते. रहीम इलेव्हन या टीमला जिंकण्यासाठी 9 चेंडूत 18 धावांची गरज. TWJ डॉमिनेटर टीम शत्ररक्षण करते. ओ हा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे 40 वरती. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 4ही चेंडू डॉट आहेत, निर्धाव आहेत. काय गोलंदाजी केली जाते अक्षय घरत द्वारा. प्रथमेश ठाकरे असेल, अक्षय घरत असेल, गोलंदाजीच्या बळावरती सामना रोम हर्षक नक्कीच त्यांनी केलाय. हा चेंडू देखील डॉट. हे षटक क्रमांक 5 चालू आहे आणि ही इनिंग संपेपर्यंत विकेट हॅट्रिक जर पूर्ण झाली तर आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड चिटणीस भाजपा पुणे शहर यांच्या वतीनं पारितोषिक असेल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकसाठी. या दरम्यान सूर मारलाय, धूर उडालाय. पहा काय गोलंदाजी केली अक्षय घरतनं. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळे अक्षय घरत साठी आणि या स्पर्धेतील पहिला निर्धाव षटक अक्षय घरतच्या नावावरती. मन जिंकणारी गोलंदाजी, अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये. अक्षय घरत या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतोय.
या ठिकाणी आपण पाहतोय